नमस्कार, मी दीप्ती खाडे। दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बारीक मेथीची भाजी करून दाखवणार आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा। ह्या बारीक मेथीच्या जुड्या आहेत, ह्या 12 आहेत। मला 20 रुपयाला 12 जुड्या मिळाल्या होत्या। तर आता हे कशी कट करायची ते बघा। हे जा पहिला दोर आहे, तो कापून घ्यायचा। आणि हा खालचा भाग आहे, तो कापून घ्यायचा। ह्या भाजीला खूप माती असते, त्यामुळे ही कापून पाण्यात टाकून द्यायची। जसं कापाल तसे पाण्यात टाका, म्हणजे पटकन माती निघून जाईल त्याची। आणि थोडा वेळ ती भिजत ठेवायची, म्हणजे पूर्ण माती निघून जाईल। हे बघा, असं थोडा वेळ ठेवायचं आणि मग त्याचं असं अलगद वरती उचलून ती काढायची असते, म्हणजे त्याचं पूर्ण माती गाळ सगळा जो येतो तो निघून जातो। अशी मी 5-6 वेळा ही भाजी धुवून घेतली। ही भाजी खायला खूप टेस्टी लागते, पण ही माती खूप असल्यामुळे वेळ जातो हे करायला। आता इथे मी मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, ओलं खोबरं आणि लसूण घेतलं आहे बारीक ठेचून। ही भाजी चाळणीवर काढून घेतली आहे। पाणी पूर्ण गाळून घेतलं चाळणीवरती आणि आता ही कट करून घेत आहे। जास्त बारीक नाही चिरायची, ही जरा मोठी मोठीच ठेवायची। अशी थोडी थोडी घेऊन ही भाजी कापायची। मी गॅसवर कढई ठेवली आहे। लसूण, कांदा, खोबरं, मिरची घेतलं आहे आणि इथे जिरं घेतलं आहे, मोहरी, थोडीशी हळद। हळद ही ऑप्शनल आहे। आणि तेल घेतलं आहे फोडणीकरता। आता इथे मी तेल घातलं आहे। तेल तापलं की जिरं, राई घालून घ्यायची आणि इथे ठेसलेला लसूण मी घालत आहे। चांगलं परतवून घ्यायचं आहे। नंतर यात कांदा घालून घ्यायचा। कांदा चांगला परतवून घ्यायचा। मग मिरची घालायची। मिरची पण चांगली परतवून घ्यायची। आता यामध्ये मी ही भाजी घालत आहे। तशी ही भाजी पटकन होते, फक्त धुवायलाच वेळ लागतो। आता ही चांगली परतून घ्यायची। थोडी हळद घातली आहे। हळद तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही पाहिजे असेल तर नाही घातली तरी चालेल।
हळद घातल्याने थोडा कलर चांगला येतो भाजीला. भाजी अर्धी शिजल्यानंतर मीठ घालायचं आहे. आता मीठ घालत आहे चवीनुसार. आणि हे खोबरं आहे, ओलं खोबरं ते घालत आहे. आणि भाजी खूप सुंदर लागते. आणि ह्यावरती झाकण मारायचं नाही, अशीच भाजी शिजवायची. आता हे खोबरं चांगलं परतवून घेत आहे. आता ही भाजी थोडा वेळ अशीच ठेवायची. भाजी तयार झाली. आता ही भाजी कशी वाटली तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.